मित्रांनो, नवीन वर्षाची सुरुवात होणारच आहे आणि आम्ही जगप्रसिद्ध पुस्तक ॲटॉमिक हॅबिट्स याबद्दलचा व्हिडिओ आपल्यापुढे सादर करत आहोत. आणि या नवीन वर्षामध्ये जर तुम्ही ह्या चांगल्या सवयी लावून घेतल्या तर तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. आता या पुस्तकामध्ये ज्यात लेखक सवयी कशा लावाव्या, वाईट सवयी कशा शोधाव्या याबद्दल या पुस्तकात त्यांनी सांगितलेलं आहे. सर्वात अधिक लेखक सांगतात की सवय कशा प्रकारे लागते. चला तर पाहूया ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकाबद्दल थोडक्यात माहिती. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. सवय कशी लागते, कोणतीही सवय मग ती चांगली असो की वाईट असो, चार टप्प्यात तयार होते. पहिला टप्पा सिग्नल. सगळ्यात आधी बाहेरून सिग्नल मिळतो. जर तुम्हाला कुठेतरी धुम्रपानाचे पोस्टर दिसले तर ते तुमच्यासाठी सिग्नल म्हणून काम करते. दुसरी स्टेज लालसा. सिग्नल किंवा क्लू मिळाल्यानंतर तुम्हालाही त्या गोष्टीची तळमळ जागृत होते. स्टेज नंबर 3 प्रतिसाद. मग तुम्ही त्या उत्कंठा किंवा इच्छेला प्रतिसाद देता, म्हणजे तुम्ही ते काम करायला लागतात. धुम्रपानाचे पोस्टर पाहून इच्छा होऊ शकते आणि मग तुम्ही सिगरेट ओढायला तयार होऊ शकता. स्टेज नंबर 4 बक्षीस. प्रतिसाद मिळाल्यानंतर तुमचा मेंदू तुम्हाला आनंद देतो. सर्व वाईट सवयी तुम्हाला थोड्या काळासाठी आनंदाने भरून देतात हे तुम्ही पाहिले असेलच. मग हळूहळू हे सुख तुमच्या दुःखाचे कारण बनते. तुम्हाला सर्व प्रकारच्या समस्या येऊ लागतात आणि अशा प्रकारे हे सवयीचे चक्र सुरू होते आणि फिरत राहते. सकाळी उठून ब्रश करणे, आंघोळ करणे, रोज त्याच मार्गाने कामावर जाणे, परतताना नेहमी त्याच हॉटेलमध्ये अन्न खाणे, नेहमी त्या एकाच बागेत फिरायला जाणे, मोबाईल वापरणे आणि माहीत नाही इतर किती गोष्टी आपण आपल्या आयुष्यात करतो, विचार न करता करतो. पण या सवयींचे परिणाम खूप चांगले किंवा खूप वाईट असू शकतात. आपण कोणती सवय का अंगीकारतो हे या पुस्तकात सांगितलेले आहे. एखादी सवय सोडणे फार कठीण का आहे आणि चांगली सवय अंगीकारणे का अवघड आहे हे ते या पुस्तकात सांगतात. वाईट सवयी सोडून चांगल्या सवयी आपण सहज अंगीकारू शकतो हे या पुस्तकात सांगितलेले आहे. छोट्या गोष्टी छोट्या का नसतात, सवयी कशा तयार होतात, कंटाळवाण्या कामाला मजेशीर काम कसे बनवता येईल, लहान कृतींचे परिणाम खूप मोठे असू शकतात. जेव्हा तुम्ही दररोज व्यायाम करता तेव्हा तुम्ही एका दिवसात कधीही निरोगी होत नाही, पण एक दिवस तुमचे आरोग्य नक्कीच चांगले होते. त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा रोज बाहेरचे अन्न खाता तेव्हा तुम्हाला चरबी होत आहे हे कळत पण नाही, पण काही वर्षांनी तुमचा जुनो फोटो पाहिल्यानंतर लक्षात येते की रोजच्या जेवणाचा तुमच्या तब्येतीवर काय परिणाम झालेला आहे. दररोज आपण बऱ्याच गोष्टी करतो ज्या एकतर चांगल्या किंवा वाईट असतात. त्या छोट्या कामाचे फळ काही विशेष मिळणार नाही असे आपल्याला वाटते, पण ते छोटे काम सतत केल्याने आपण मागे मागे जाऊ शकतो हे आपण विसरतो. उदाहरणार्थ जर एखादी व्यक्ती नेहमी इंटरनेटवर माहितीच्या गोष्टी शोधत असेल आणि एखादी व्यक्ती नेहमी मनोरंजनासाठी शोधत असेल, जरी असे दिसले की दोघेही इंटरनेट वापरत आहेत, परंतु 10 वर्षानंतर त्यांच्यातील फरक खूपच मोठा असणार आहे. त्यामुळे तुम्हाला दीर्घकाळ यशस्वी आणि निरोगी राहायचे असेल तर तुमच्या रोजच्या सवयी ओळखण्याचा प्रयत्न करा. ते काम तुम्हाला पुढे नेत आहे की मागे घेऊन जात आहे हे पाहण्याचा प्रयत्न करा. ते काम चांगले आहे की वाईट ते सुद्धा पहा. त्यानंतर ते काम रोज करायचे की नाही ते सुद्धा ठरवा. उदाहरणादाखल तुम्ही आज कोणती नवीन काम करत असाल तर स्वतःला विचारा की पुढील 10 वर्षे तुम्ही हे काम सतत करत राहिल्यास तुमच्यावर काय परिणाम होईल. अशा प्रकारे तुम्ही ते काम करावे की नाही हे सुद्धा शोधून काढता आणि शोधून काढू शकता. जर तुम्ही तुमच्या उत्पन्नातील बहुतांश भाग चांगले गॅजेट्स किंवा सुविधा खरेदी करण्यात खर्च करत असाल तर साहजिकच तुम्ही स्वतःला दिलासा देत राहाल किंवा देत आहात आणि 10 वर्षानंतरही तुम्ही आज जितके पैसे कमवत आहात तितकेच पैसे तुम्ही मिळवाल. पण जर तुम्ही तुमच्या उत्पन्नाचा बराचसा भाग आधीपेक्षा अधिक हुशार बनण्यासाठी किंवा कुठेतरी गुंतवणूक करण्यासाठी खर्च करत असाल तर हे उघड आहे की आजपासून 10 वर्षांनी तुम्ही खूप कमी काम करून खूप पैसे कमावणार आहात. आपण ज्या गोष्टी वारंवार करतो ज्यातून आपल्याला काही बक्षीस मिळते, तर तुम्ही रोज कोणते काम करता याचा जरा विचार करा. आता विचार करा की तुम्ही ते काम का करता आणि ते काम न केल्यास तुम्हाला
कसे त्रास होईल। आपल्यापैकी बहुतेकांना सकाळी ब्रश करण्याची सवय असते, दोन दिवस ब्रश केला नाही तर तोंडातून दुर्गंधी येऊ लागते आणि मग तुम्हाला ते आवडणार सुद्धा नाही। दुसऱ्या शब्दात ब्रश केल्याने तुम्हाला एक बक्षीस मिळते जे ते मिळवण्यासाठी तुम्ही दररोज पुनरावृत्ती करता। उदाहरणार्थ काही लोक त्यांच्या तणावापासून मुक्त होण्यासाठी दारूचा अवलंब करतात। जेव्हा जेव्हा त्यांना ताण येतो तेव्हा ते त्यांना पिण्याची वेळ का ते सांगतात। यानंतर प्रत्येक कामाचे बक्षीस मिळते ते मिळविण्यासाठी आपण ते काम पुन्हा पुन्हा करत राहतो। दारू प्यायल्यानंतर त्या व्यक्तीला आराम मिळतो, तेव्हा तणावाखाली गेल्यावर त्या व्यक्तीला पुन्हा दारूची आठवण येते। अशा प्रकारे जोडजोड प्रत्येक सवय पद्धतीचे या पद्धतीचे अनुसरण करते। काही वाईट सवयी देखील आहेत ज्या आपण काही काळासाठी अंगीकारतो, आपल्याला आराम मिळतो किंवा आनंद मिळतो, परंतु त्या दीर्घ काळासाठी आपल्यासाठी हानिकारक असतात। पण तरीही त्या कामांचा मोबदला मिळावा म्हणून आपण त्या गोष्टी करतच राहतो। हे करण्यापासून आपण स्वतःला रोखू शकत नाही। त्याचे उपाय आपण पुढे जाणून घेणार आहोत। नवीन सवय निर्माण करण्यासाठी तुम्हाला तुमचे वातावरण बदलावे लागेल। आता तुम्हाला माहीत आहे की आपल्या सवयी कशा तयार होतात, तर तुम्ही नवीन सवयी सहजपणे कशा अंगीकारू शकता। हे काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला एखादी गोष्ट करायला प्रवृत्त करतात। उदाहरणार्थ तुम्ही कधी एखाद्या रेस्टॉरंटसमोर जाऊन जात असाल आणि तिथून जेवणाचा वास येत असेल तर तुम्ही तिथे जेवायला जाता, त्या सुगंधाने तुम्हाला तसे करण्यास प्रवृत्त केले। याचा अर्थ असा की जर तुम्हाला एखादे नवीन काम तुमची सवय बनवायची असेल तर त्या गोष्टी नेहमी तुमच्याजवळ ठेवा ज्या तुम्हाला ते काम करण्यास प्रवृत्त करतील। जर तुम्हाला रोज सकाळी व्यायामाची सवय लावायची असेल तर तुमच्या खोलीत आरोग्याशी संबंधित फोटो लावा, जेणेकरून तुम्ही रोज सकाळी उठून व्यायाम कराल। जर तुम्हाला चांगले आणि आरोग्यदायी अन्न खायचे असेल तर हेल्दी अन्न नेहमी फ्रीजमध्ये ठेवा। शक्य असल्यास निरोगी लोकांसोबत राहणं सुरू करा, जेणेकरून त्यांचे आरोग्य पाहून तुम्हाला असे वाटेल की तुम्ही त्यांच्यासारखे निरोगी असावे आणि अशा प्रकारे तुम्ही नेहमीच चांगले अन्न खा। याशिवाय त्या नवीन कामाचा अवलंब करण्यासाठी उत्तम नियोजन करणे हा एक मार्ग आहे। उदाहरणार्थ आतापासून तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्याल असे स्वतःला सांगू नका, त्यापेक्षा त्यासाठी चांगली योजना बनवा। तुम्ही रोज सकाळी काय कराल, कोणते अन्न खावे, कधी पिझ्झा खावासा वाटला तर तुम्ही स्वतःला कसे थांबवाल, तुम्ही कोणत्या प्रकारच्या लोकांसोबत राहाल, कोणते पदार्थ तुमच्या फ्रीजमध्ये ठेवाल हे सुद्धा ठरवता येईल। अशा प्रकारे तुम्ही पूर्णपणे तयार आहात आणि आता शक्यता वाढली आहे की तुम्ही ते काम प्रत्यक्षात कराल। नवीन सवय अंगीकारल्याबद्दल स्वतःला बक्षीस द्या। जसे आम्ही आधीच सांगितले आहे की तुम्ही केलेल्या प्रत्येक कामासाठी तुम्हाला बक्षीस मिळते, त्याचा वापर करून तुम्ही स्वतःमध्ये अनेक चांगल्या सवयी निर्माण करू शकता। पण जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर तुम्हाला हेल्दी फूड खावे लागेल। पण तुम्हाला हेल्दी फूड खाण्यात मजा येत नाही, मग ही सवय कशी अंगीकारता येईल? हे करण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे त्या कामाचा तुम्हाला आनंद असलेल्या एखाद्या गोष्टीशी संबंध जोडणे। उदाहरणार्थ जर तुम्हाला कथांची आवड असेल तर स्वतःला सांगा की तुम्ही या आठवड्यात दररोज निरोगी अन्न खाल्ल्यास तुम्ही दररोज एक कथा वाचू शकता। त्याचप्रमाणे जर तुम्हाला तुमचे काम वेळेत पूर्ण करायचे असेल तर स्वतःला सांगा की तुम्ही ते केले असेल तर तुम्ही रविवारी चित्रपटाला जाऊ शकता। जेव्हा आपण एखाद्या कामातून आपल्याला मिळणाऱ्या मोबदल्याबद्दल विचार करतो तेव्हा आपल्या मेंदूत डोपामाइन नावाची हार्मोन्स सोडले जाते ज्यामुळे आपल्याला चांगले वाटते। म्हणूनच काही लोकांना दिवसा स्वप्ने पाहण्याची सवय लागते, कारण ते उघड्या डोळ्यांनी स्वप्ने पाहिल्यानंतर मर्सिडीजमध्ये फिरत राहतात आणि म्हणूनच ते आनंद घेतात। आपल्या सर्वांमध्ये ही गुणवत्ता आहे आणि म्हणूनच आपण पुढील उपचाराबद्दल विचार केल्यास आपल्याला चांगले वाटेल। पण ती ट्रीट तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही तुमचे काम पूर्ण कराल, त्यामुळे ते मिळवण्यासाठी त्या कामात तुमची आवड वाढेल। त्यामुळे कंटाळवाणा कार्य पूर्ण करण्यासाठी तुम्ही स्वतःला बक्षीस देण्याचे वचन द्याल। ज्याचा तुम्हाला फक्त विचार करणे आवडते तर तुम्ही ते काम आरामात पूर्ण करू शकाल। सवय लावणे सोपे करा। आपल्या मेंदूला आराम करायला आवडते म्हणून त्याला नेहमी सोप्या गोष्टी करायला आवडतात, त्यामुळे तुम्हाला एखादी नवीन सवय लावायची असेल तर ती इतकी सोपी करावी लागेल की तुम्ही ती सहज अंगीकारली पाहिजे।
त्याचप्रमाणे जर तुम्हाला एखादी वाईट सवय सोडायची असेल तर तुम्हाला ती इतकी अवघड करावी लागेल की तुम्ही ती सोडू शकता. सर्वप्रथम वाईट सवयी सोडण्याबद्दल बोलूया. यासाठी तुम्हाला असे काही करावे लागेल की ते काम तुमच्यासाठी कठीण होईल. उदाहरणार्थ जर तुम्हाला फेसबुक कमी चालवायचे असेल तर तुम्ही ते ॲप तुमच्या फोनमधून हटवू शकता आणि प्रत्येक वेळी ब्राउझरवरून फेसबुक वापरता तेव्हा साइन आउट देखील करू शकता. अशा प्रकारे फेसबुक चालवण्यासाठी गुगलवर सर्च केल्यानंतर पुन्हा पुन्हा लॉग इन करावे लागेल, त्यामुळे हे काम अवघड झाले होते. आता तुम्ही ते सहज सोडू शकता. त्याचप्रमाणे जर तुम्ही सकाळी उठण्याचा विचार करत असाल तर तुमचे शूज नेहमी तुमच्या पलंगाखाली ठेवा. तुमचा उठण्याचा ड्रेस तुमच्या समोर कुठेतरी ठेवा, जेणेकरून सकाळी तुम्हाला फक्त पळून जावे लागेल. दुसरी पद्धत म्हणजे सवय अंगीकारण्यासाठी 2 मिनिटाचा नियम. आपल्या मेंदूला छोटी छोटी कामे करायला आवडतात कारण ती लवकर पूर्ण होतात. त्यामुळे तुम्ही दर आठवड्याला एक पुस्तक वाचाल असे स्वतःला सांगू नका, तर तुम्ही फक्त 2 मिनिटं किंवा फक्त 2 पाने वाचाल असे सांगा. अशा प्रकारे तुम्ही रोज या छोट्या छोट्या गोष्टी करत राहाल आणि एक वेळ अशी येईल की तुम्हाला त्याची सवय होईल. या सगळ्याच्यासाठी आधी सुरुवात करावी लागेल. त्याशिवाय आपण आपल्या गंतव्यस्थानावर कधीही पोहोचू शकणार नाही. तुमच्या चांगल्या सवयींची एकदा पुनरावृत्ती केल्याबद्दल स्वतःला काही बक्षीस द्या. पूर्वीच्या काळातील लोकांना फक्त अन्न, राहणी आणि स्वतःला सुरक्षित ठेवण्याची चिंता होती. ते अन्नासाठी जंगलात फिरत असत आणि त्यांना अन्न मिळाल्यानंतर ते आरामात बसायचे. पण आजच्या काळात आपण भविष्याचा विचार करून काम करतो. उदाहरणार्थ आपण दारू पितो कारण त्यामुळे आपल्याला झटपट आराम मिळतो, पण 20 वर्षांनी तो कर्करोगाचे रूप घेईल आपल्याला हे माहीत आहे. परंतु तरीही आपण ती पितो कारण आपल्याला त्यातून त्वरित आराम मिळतो आणि हीच आपली मानसिकता आहे. पण कदाचित 2 वर्षानंतर व्यायामाचा फायदा आपल्याला दिसून येईल, आपल्याला त्याचा तात्काळ लाभ मिळत नाही म्हणून आम्ही ते काम करत नाही. याचा अर्थ असा की जर आपण कधीतरी चांगल्या सवयी पुन्हा पुन्हा लावून स्वतःला बक्षीस देऊ शकला तर आपण लवकरच त्या अंगीकारू. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला युरोपला जावे असे वाटते आणि त्याचवेळी त्याला बाहेर खाण्याची सवय होती. या सवयीपासून सुटका करून घरीच सकस आहार घ्यायचा होता म्हणून त्याने स्वतःच्या घरात एक खाते उघडले. त्याला त्याने ट्रिप टू युरोप असे नाव दिले. जेव्हा त्याने स्वतःला बाहेरचे खाणे बंद केले तेव्हा तो ते पैसे त्याच्या खात्यात टाकत असे. अशा रीतीने आपले स्वप्न पूर्ण होणार असल्याची खात्री पाहून त्याला आनंद झाला आणि हा आनंद मिळवण्यासाठी तो पुन्हा पुन्हा कामाला लागला. काही वेळाने त्याला बाहेरच्या जेवणाची सवय बंद झाली. अशा प्रकारे तुम्ही स्वतःला चांगल्या सवयी लावू शकता आणि वाईट सवयी सोडू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुढचा व्हिडिओ आपल्याला कोणत्या विषयावर आवडेल ते सुद्धा कळवा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.